महाराष्ट्र से राज्यपाल परम आदरणीय श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्री दिलीप करंबेडकर जी, श्रीकांत भारतीय जी, नरेंद्र बाबय जी, बा देसाई जी, शरद मराठे जी, या ठिकाणी उपस्थित श्री जयंतराव खाडीलकर, अमेय महाजन, डॉक्टर अमेय देसाई आणि ज्यांच्या लेखणीतून हे अतिशय सुंदर पुस्तक साकारलंय त्या मंगलाताई खाडीलकर, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी मंगलाताईंचे अतिशय मनापासून आभार मानेन की एक समग्र आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोहर भाईंचं व्यक्तिमत्व फुलवणार आपल्या समोर आणणार हे पुस्तक, एक मनोहर कथा त्यांनी लिहिलं आणि आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. या पुस्तकाचं महत्व या करताय की आपल्या अनेक गोष्टी या मनोहरभाईंच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून आल्या आणि बऱ्याचशा गोष्टी इतरांनी पाहिलेल्या मनोहरभाईतून आल्या. त्यामुळे एकूणच ते जे व्यक्तिमत्व आहे ते पूर्णपणे आपल्या समोर साकारत अशा प्रकारचं पुस्तक तयार झालंय. अगदी मनोहरभाई आयआयटीत असताना तिथल्या विद्यार्थी संघटनेत वारंवार निवडून येणं कठीण असताना त्यांच्या लोकप्रियतेमुळे ते कसे निवडून येत होते आणि त्याच वेळी त्यांच्यातल्या काटेकोरपणामुळे त्या काळामध्ये मेसचा खर्च कमी करून आणि मुलांना कमी पैशात जेवण कसं देता येईल आणि हे करताना हा आयआयटीएन होणारा विद्यार्थी स्वतः त्या मेसमध्ये राबायला देखील कमी पडत नाही अशा प्रकारचं जे त्यांचं व्यक्तिमत्व घडलं तेच पुढे आपल्याला त्यांच्या एकूण मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात किंवा संरक्षण मंत्रीपदाच्या कार्यकाळात पाहायला मिळालं. कारण पैसा वाचवणं म्हणजे पैसा कमवणं या तत्वावर काम करत ज्या प्रकारे गोव्यामध्ये परिवर्तन मनोहरभाईंनी करून दाखवलं, मी जर असं म्हटलं की आधुनिक गोव्याचे शिल्पकार हे मनोहर पर्रिकर आहेत तर हे चुकीचं ठरणार नाही. अशा प्रकारे आधुनिक गोवा मनोहरभाईंनी या ठिकाणी आपल्याला तयार करून दाखवलं. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम करत असताना खरं म्हणजे जी लिगसी त्यांच्याकडे आली होती त्यापूर्वीचे संरक्षण मंत्री एक चांगले व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते, प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध होते, पण त्यावेळेच्या सरकारच्या एकूण कार्यप्रणालीमध्ये सर्वात जास्त परिणाम जर कशावर झाला होता तर तो संरक्षण खात्यावर झाला होता. आणि एक दिवस मनोहरभाई गमतीनं मला असं म्हणाले की देवेंद्र बरं झालं पाकिस्तानची लढाई झाली नाही, नाहीतर आमच्याकडे बेसिक अम्युनेशन देखील विकत घेण्याकरताच्या फायली या चार चार वर्षापासून प्रलंबित आहे आणि कदाचित युद्धाच्या काळात ते अम्युनेशन मिळालंही नसतं आणि आपली काय अवस्था झाली असती. आणि म्हणून तात्काळ एक अतिशय ट्रान्सपरंट अशा प्रकारची पॉलिसी त्यांनी तयार केली आणि जवळजवळ 8 वर्ष दलालीनं कुठेतरी कलंकित झाल्यामुळे थांबलेलं डिफेन्स परचेस हे मनोहरभाईंनी सुरू केलं आणि कुठल्याही प्रकारचा वाद न होता, कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ न येता, कुठल्याही प्रकारे दलाली न देता त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात डिफेन्स अक्विजिशन हे मनोहरभाईंच्या काळात सुरू झालं. एवढंच नव्हे तर इंडियनायझेशन या सगळ्या गोष्टीचं हे देखील त्यांनी सुरू केलं आणि इंडिजिनस जे आमचे लोक आहेत त्यांना कशा प्रकारे आपण पुढे नेऊ शकतो या संदर्भात अतिशय महत्वाची भूमिका त्यांची होती. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मेक इन इंडियामध्ये डिफेन्स इक्विपमेंट तयार करणे आणि प्रोक्युअर करणे या दोन्हीची सुरुवात
ही मनोहरभाईंनी केली आणि आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय की अशा प्रकारचे सगळे हे इक्विपमेंट्स आज देशात बनत आहेत आणि देश आता स्वतः बनवतोय आणि अनेक गोष्टी एक्सपोर्ट देखील करतोय. ही देशाची क्षमता माननीय मोदीजींनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला त्या विश्वासाला सार्थ करत अवघ्या 2.5 वर्षात त्यांनी करून दाखवली. त्यांच्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्यांचा साधेपणा. या व्यक्तीच्या डोक्यामध्ये कधी सत्ता गेली नाही. हा व्यक्ती पहिल्या दिवशी जसा होता तसाच शेवटच्या दिवशी होता. मुख्यमंत्री म्हणूनही तोच साधेपणा आणि संरक्षण मंत्री म्हणूनही तोच साधेपणा. मला आठवतं की आम्ही एका भाजपच्या मोठ्या कार्यक्रमात दिल्लीला होतो. तालकटोरा स्टेडियम मधून बाहेर आलो. मी बाहेर आलो तर बाहेर संरक्षण मंत्री एकटे उभे होते. त्यांच्या आजूबाजूला कुठली सिक्युरिटी नव्हती. मी त्यांना म्हटलं हो तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात, अरे मला कोण काय करताय म्हणत. आणि अक्षरशः त्याच्यानंतर ती संरक्षण मंत्र्याची ती एक गाडी असते अम्बेसेडर निळ्या रंगाची, तो जो मिल्टीचा रंग असतो, त्या गाडीत बसले एकटेच आणि निघून गेले. एक माणूस आजूबाजूला नाही, एक सिक्युरिटी नाही. हा जो काही साधेपणा त्यांच्यामध्ये होता हा गोव्यापासून दिल्लीपर्यंत जसा तसा राहिला. काहींनी ज्याचा उल्लेख केला माझ्याशी अतिशय वेगळ्या प्रकारचे त्यांचे संबंध होते, नव्हे तर एक प्रकारचं मार्गदर्शन हे नेहमी ते करायचे. आणि अनेक वेळा म्हणजे खर तर असा काही विषय नव्हता पण अनेक वेळा त्यांचा फोन यायचा आणि तो फोन आल्यानंतर ते एकच वाक्य सांगायचे, तुझं चांगलं चाललंय आणि असंच चाललं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बोलायचे नाही. म्हणजे सायलेंटली एखादा व्यक्ती आपल्याबद्दल ऑब्झर्व करतोय आणि आपल्याला प्रोत्साहित करतोय याचा आनंद हा मनोहरभाईंसोबत अनेक वेळा मला घेता आला. त्यांचा जीव हा नेहमी गोव्यात राहिला. या पुस्तकात ते आलेलं आहे की ते कुठेही गेले तरी त्यांचा जीव मात्र गोव्यात होता आणि शेवटपर्यंत त्यांच्या हृदयात गोवाच राहिलं. आणि खरं तर अचानक आमच्यातनं ते निघून गेले. या माणसाच्या हातून खूप मोठी कार्य होऊ शकली असती. देशाच्या इतिहासामध्ये बदल घडवणारी अनेक गोष्टी त्यांनी केल्या पण याहीपेक्षा वेगळ्या गोष्टी ते करू शकले असते पण ते नियतीला मंजूर नव्हतं आणि म्हणून ते आमच्यातनं निघून गेले. पण अशा प्रकारचं हे पुस्तक या ठिकाणी आल्यानंतर त्या पुस्तकातनं अनेकांना प्रेरणा मिळेल. साधं आयुष्य जगत कुठल्याही भ्रष्टाचाराच्या विकारापासून मुक्त राहत सत्ता डोक्यात जाऊ न देता कशा प्रकारे सामान्य माणसाकरता सत्ता राबवता येते हा सामान्य माणसाला आणि राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला एक वास्तुपाठ हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितपणे मिळेल. आणि म्हणून मी मंगलाताईंचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खूप चांगला उपक्रम, खूप सुंदर पुस्तक आणि प्रकाशकांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण मला देखील आपल्यासोबत सहभागी करून घेतलं त्याबद्दल आपले आभार म्हणून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.